हे कधी आपण कागदावरती लिहून काढलं का? कोणत्या गोष्टीमध्ये आपण कमी आहोत? व्हॉट आर युअर विकनेसेस? फिअर, तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या डिझायर्स काय आहेत, तुमचे एम्स कोणते आहेत, आणि वेअर आर यू हेडेड? आपण आपल्या जीवनाचा प्रवास कुणीकडे घेऊन चाललेलो आहोत? या सर्व गोष्टीचं कधीतरी आपण विचारणा केली का? म्हणजे इफ यू वॉन्ट टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी, हे कधीतरी चिंतनात्मक विषय आपण आपल्या जीवनामध्ये का? दॅट वी हॅव टू थिंक फर्स्ट. आणि मग या सर्व प्रश्नाचा विचार केल्यानंतर पर्सनॅलिटी काय डिफाईन करता येईल आपल्याला? की पर्सनॅलिटी म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स चे एखाद्या व्यक्तीचे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्याला पर्सनॅलिटी म्हणता येईल. किंवा ज्याच्यामुळे तो पर्सन एक ही बिकम अ व्हेरी स्पेशल पर्सन, तो जो ट्रेट असतो त्या ट्रेटला पर्सनॅलिटी म्हणता येईल. किंवा त्या व्यक्तीचं वागणं, ऍक्टिंग, थिंकिंग, फिलिंग, ह्या सर्व गोष्टीचं इन्ग्रेडियंट, जसं मी तुम्हाला आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलं की वी हॅव टू डील विथ द इमोशनल पार्ट, देन सायकोलॉजिकल पार्ट, इंटेलेक्च्युअल पार्ट, स्पिरिच्युअल पार्ट, आणि त्या व्यक्तीचा एकूण एकंदरीत भावबंध कसा आहे यावरून ती पर्सनॅलिटी ठरते. आपण म्हणतो तो रागीट आहे म्हणजे ती पर्सनॅलिटी चांगली नाही. आपण म्हणतो अरे त्याची हाईट कमी आहे म्हणजे ती पर्सनॅलिटी चांगली नाही, असं नव्हे. तुम्ही जर ऐतिहासिक विचार केला की चार्ली चॅपलिनची हाईट एकदम कमी होती, परंतु तो ही बिकम अ वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी. का? ही हॅज सम वॉट सॉर्ट ऑफ ट्रेट, व्यक्तिमत्वाचं एक विशेष कॅरेक्टरिस्टिक्स त्या पर्सनॅलिटीमध्ये होते. आणि आपण ऐतिहासिक पर्सनॅलिटी आधीपासूनच्या जर बघितल्या, महात्मा गांधी, वाय महात्मा गांधी बिकम फेमस? त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. सुभाषचंद्र बोस यांचं सुद्धा कार्यकाळ, काम भारताच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पूरक ठरलं. हे अहिंसेच्या मार्गाने चालणारे होते. बघा, गांधीजी हिंसेच्या मार्गाने, दुसरे अहिंसेच्या मार्गाने, पण युनिक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? दोघही लढवय्ये होते. ते एकटे लढले नाही तर त्यांनी जनसमुदाय तयार केला. तिसरे ज्याच्यामध्ये तुम्हाला शरद पवार दिसत असतील, आणि हा अत्यंत फेमस फोटोग्राफ झालेला आहे पावसामधला, की ज्यामुळे असं म्हणतात पत्रकार मंडळी किंवा बाकीचे की भारताच्या सॉरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा या इलेक्शनचा या फोटोमुळे बदलला. वय वर्ष 80, भर पावसात या पर्सनॅलिटीनं स्वतःच काम सोडलं नाही. आपण काय करतो, पाऊस येत आहे, जाऊ द्या कॉलेजला, कशाला जाता? तिथे आपलं नुकसान होतं, कॉलेज थांबत नाही तुमच्यासाठी, पण तुम्ही पावसासाठी थांबता. किंवा एखाद्या वेळेस आळसावलेलं आपल्याला वाटतं का, आपण रेस्ट करतो, वी नेव्हर मूव्ह आउटसाइड. म्हणजे या वयात या व्यक्तींचे झोपण्याचे दिवस आहेत, परंतु हे भर पावसामध्ये, भर उन्हामध्ये आणि कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीमध्ये आजही काम करतात. म्हणजे मी पण सांगणं होईल, माझे वडील वय वर्ष 76 वर्ष, पण अजूनही भर उन्हामध्ये शेतकरी म्हणून त्यांनी काम करतात. त्यांनी त्यांचं कर्म आणि धर्म सोडलेला नाही. आणि कधी कधी तर गरमी होते तर अंगावर म्हणजे ज्या कपड्यांनी गरमी होते ते काढून ते काम करतात. ते काय इंडिकेट करतात आपल्याला? की त्या कर्माप्रती असलेली आराधना. नरेंद्र मोदी, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अनमॅरिड माणूस, चहा विकणारी पर्सनॅलिटी, वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी झाली कशाच्या भरोशावरती? मित्र, आपल्याला मोठं व्हायचं आहे. या सरकार महर्षी शिंगणे कॉलेजने जे लेक्चर ऑर्गनाइज केलं हे फक्त मला ऐकण्यासाठी तुम्हाला जॉईन व्हा असं म्हटलेलं नाही आहे. यू हॅव टू लर्न समथिंग फ्रॉम दॅट, कारण तुम्ही स्टुडंट आहात. आणि तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडम निलिमा देशमुख मॅडम म्हणा किंवा मग आमचे मनोहर वासनिक सर म्हणा, यांना वाटलं असेल का बाबा काहीतरी फीड विद्यार्थ्यांना वेगळं द्यायचं, मग काहीतरी तुमच्यापेक्षा थोडस अशा व्यक्तीला बोलावून आमच्या जवळचं काय देता येईल त्या हिशोबानं आम्ही तुम्हाला प्रेझेंट करतोय, तर तुम्हाला यामधनं घ्यायचं आहे. राजकीय व्यतिरिक्त आपण दुसऱ्या पर्सनॅलिटीज, बराक ओबामा, याआधी फायनल इयरला लेसन होता मेकिंग हिस्ट्री अलॉंग द वे, का बरं तो लेसन होता? कारण ब्लॅक पर्सनॅलिटी ही बिकम अ फेमस, वर्ल्ड फेमस,
जेवढे इतर देशांचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष प्रसिद्ध होत नाही तेवढे अमेरिकेचे होतात. ओसामा बिन लादेन ही सुद्धा एक पर्सनॅलिटी होती, दोन वेगळ्या पर्सनॅलिटी. अमेरिकेच्या विरोधात लढणारे ओसामा बिन लादेन आणि ओसामा बिनला खतम करण्याचा विळा उचललेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, हे दोन्ही पर्सनॅलिटी झाले. सद्दाम हुसेन, आत्ताचे नवनियुक्त प्रेसिडेंट जो बायडेन, या माणसाचं वय वर्ष 78 आहे, 76 और 78 लक्षात घ्या. आणि देशातला जगातील सर्वात श्रेष्ठ बलाढ्य देश याची सूत्र ही व्यक्ती सांभाळतोय, लक्षात घ्या. आपल्याकडं 60 वर्षाचे म्हातारे जर तुम्ही बघितले, 65 वर्षाचे, तर अनेक व्याधी, आजार, मानसिक विकलांगता, शारीरिक विकलांगता याने ग्रस्त झालेले आहेत. आणि हे देशाचा नव्हे तर जगाचा कारभार बघतात. कशी प्रेरणा आणि कशा प्रकारचे व्यक्तिमत्व हे बनलेलं असेल याचा विचार करा मित्र. नेक्स्ट बघा, कोरियन किम जोंगचं तुम्ही नाव ऐकलं असेल. हिटलर म्हणतात याला की बाबा ही पर्सनॅलिटी अत्यंत क्रूर आहे, परंतु दुसरे विचार करणारे त्या देशातील लोक असेही आहेत की हा आमच्या देशासाठी चांगला आहे. कोरोनाची एकही केस या देशामध्ये, राष्ट्राध्यक्ष द पीपल आर सेईंग इज व्हेरी क्रुएल वन, बट फॉर त्यांच्या देशासाठी तो क्रुएल नाही. स्वामी विवेकानंद ही एक पर्सनॅलिटी झालेली होती. विवेकानंद वॉज अ मॅन हॅव्हिंग हायएस्ट आय क्यू इन एंटायर इंडिया. एपीजे अब्दुल कलाम सेम इक्वॅलन्सी. एक ब्रीफकेस घेऊन राष्ट्रपती भवन मध्ये गेलेला माणूस सेम ब्रीफकेस घेऊन बाहेर आलेला माणूस. आणि मिसाईल मॅन ऑफ इंडिया, आधीचे जर तुम्ही चित्र बघितले असतील बीए पार्ट 1 ला, त्यांचा लेसन आहे त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की मी कसा घडलो, माझे गुरु कसे मला घडवत गेले, पक्षी उडताना मी काय बघितलं. द फ्लाइट ऑफ बर्ड्स गिव मी द इमॅजिनेशन. छोट्या छोट्या गोष्टीतनं हे शिकलेत ते लोक, म्हणून आज मोठे होऊ शकले. काळाच्या पडद्याआड जरी गेले असतील, प्रभाकरण, प्रभाकरण बिकम व्हेरी ग्रेट वन. हाऊ ही बिकम ग्रेट? बिकॉज त्याने त्याच्या देशासाठी ही फाउट फॉर हिज LTTE मीन्स लिबरेशन तामिल टायगर इलम, ज्यांनी राजीव गांधीचं असॅसिनेशन केलं, त्यांच्या दृष्टीने ते योग्य होतं, आपल्या दृष्टीने योग्य नव्हतं. ते त्यांच्या अधिकारासाठी केलं, परंतु आपल्या देशातली आपण एक चांगली पर्सनॅलिटी आपण गमावली. तो आपल्या दृष्टीने तो क्रूर कर्म आहेच आणि होता, हे आपण मान्य करावं लागेलच. आणि नंतर तो ठार झाला चकमकीमध्ये, केलं आपण त्याला. परंतु ती एक पर्सनॅलिटी झाली. ह्या सर्व पर्सनॅलिटी तुमच्या समोर ठेवण्यामागचा माझा उद्देश हाच की वेदर ऑर वेदर यू आर फ्रॉम द क्रुएल वन ऑर फ्रॉम द रियल वन ऑर फ्रॉम द हिरोइक फील्ड, बट एव्हरी फील्ड मेक्स पर्सनॅलिटी. सी डिअर फ्रेंड्स, स्पोर्ट्स सेक्टर मधलं घ्या, सानिया मिर्झा, विराट कोहली, विश्वनाथन आनंद, मेरी कोम, दीज आर द फेमस पर्सनॅलिटीज. मेरी कोमचं तुम्ही मूवीज बघा, त्या मूवीमध्ये शी बिलॉंग्स टू द व्हेरी पुअर बॅकग्राऊंड, नॉर्थ ईस्ट रिजन मधनं आलेली ती लेडी. शी हॅज नथिंग विथ हर इन्स्टेड ऑफ हर प्रॅक्टिस ओनली, आणि याच्या भरोशावरती शी वन ग्रेटेस्ट प्लेस इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स. फिल्म इंडस्ट्री मधला एक्झाम्पल्स घ्या, अमिताभ बच्चन एज 76+, आणि आज हायएस्ट ॲडव्हर्टाइजमेंट पेड केलेले आहेत त्या अमिताभ बच्चनला दिल्या जातात. एकेकाळी ABCL कंपनी टाकलेली होती, ABCL, सॉरी, अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड, आणि दॅट कंपनी वेंट इन टू लॉस. प्रॉफिट शून्य भेटलं, लॉसमध्ये ती कंपनी गेली, पिक्चर्स कमी यायला लागलेत, आणि त्यामधनं स्ट्रगल करून अमिताभ बच्चन हॅज प्रेझेंटेड हिज ओन वर्ल्ड. बाकी शाहरुख खान तुम्हाला माहिती आहे, कॅटरीना कैफ माहिती आहे, दे इज ऑल्सो द व्हेरी व्हॉट यू नो फेमस पर्सनॅलिटी. देन कम्स ए आर रहमान, लहानपणी आजारी राहायचा आणि या आईने ख्वाजाच्या दर्ग्यावरती मन्नत मागितली होती की माझ्या मुलाला चांगलं कर, आणि ओघाओघाने काळाच्या ओघामध्ये तब्येत जमली आणि त्यांचं नॉमिनेशन केलं. मग
ए आर रहमान, रहमान हे नाव दिलं आणि या पर्सनॅलिटी ग्रेट का झाल्या. तर आज एकही म्हणजे इलायाराजा नंतरचा जर मी तुम्ही साऊथ इंडियामधलं म्युझिशियन बघितला, यू विल फाइंड ए आर रहमान इज अ ग्रेट वन. आता ह्या सर्व पर्सनॅलिटीजचा उलगडा तुमच्या समोर करण्यामागची माझी भूमिका काय, यू शुड नो की कोणकोणत्या वयोगटातले हे लोक आहेत. कमी वयोगटापासून म्हणजे 35, कारण स्पोर्ट्समॅन झाला असेल, विराट कोहलीचं वय जर बघितलं तर 40 आतमध्ये आहे, सानिया मिर्झा 40 आतमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमधले 40 आतमधले किंवा 50 आतमधले, काही 60, 70, 80 पर्यंत गेलेले लोक आहेत. दे आर द व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी नाव डेज इन द वर्ल्ड, इन इंडिया, इन द वर्ल्ड, इन एव्हरी कॉर्नर दे आर शोईंग देअर ग्रेटनेस. वाय, प्रश्न काय असेल, याच्यामागचं उत्तर काय असू शकतं, की प्रश्न काय आहे की का ग्रेट आहे, उत्तर काय आहे, दॅट वी हॅव टू फाइंड का त्या मोठ्या पर्सनॅलिटीज बनल्या. याचा विचार केल्यानंतर व्हॉट इज पर्सनॅलिटी, लक्षात घ्या मित्र, पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं इमोशनल कोशंट, विचार, बिहेवियर पॅटर्न कसा आहे, अंडरस्टँड. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया की पर्सनॅलिटी एक्सलंट करण्यासाठी, गुड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. फर्स्ट पॉइंट इज अंडरस्टँड द कम्युनिटी. तुम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहता, यू आर पीपल सराउंडेड, यू हॅव टू आयडेंटिफाय द नीड ऑफ द पीपल. त्यांना काय हवं आहे, तुम्हाला त्यांच्यापासून काय हवं आहे, कारण वेन एव्हर वी डील अवर रॅपो विथ द सोसायटी, जेव्हा सोसायटी सोबत आपला रॅपो असतो, तेव्हा सोसायटीचे इम्प्रेशन्स आपल्यावरती पडत असतात, आपण त्यातनं शिकत असतो. आणि मग कम्युनिटीतून आपल्याला समजत असताना सोसायटी समजून घेणं महत्वाचं आहे, त्यामधल्या चांगलेपणा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे, कोणत्या पर्सनॅलिटीमध्ये कसे गट्स आहेत ते तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. देन सेकंड पार्ट येतो कॅपॅसिटी टू मीट डिझास्टर्स. जीवनामध्ये अनेक संकट येतात, की तुम्हाला काय म्हणतात असं काही ताट आणून ठेवलेलं नाही आहे की तुमचं जीवन हे एकदम सुखकरच राहील. देर आर लॉट ऑफ डिफिकल्टीज इन युअर लाईफ, आणि मग त्या डिफिकल्टीजला तुम्ही यू हॅव टू डील, त्या संपणाऱ्याच असतात, आणि त्या संपणाऱ्या असतात याचा विचार करून तुम्ही त्याचा सामना करायला पाहिजे. कधी कधी आम्ही आमच्या कुटुंबामध्ये गोष्टी करतो तेव्हा लक्षात येते की टुडे वी आर हॅव्हिंग एव्हरीथिंग, सर्व आहे, सर्व सोयी उपलब्ध आहे. त्या काळी मोबाईल नव्हता, आणि माझ्या कुटुंबात की जेव्हा मृत्यूचा निरोप कुणाला, माणूस पायी पायी जात होता, म्हणजे हे 70 आधीची गोष्ट, जेव्हा बैलबंडीचा विषय होता. किती डिझास्टर्स विषय असेल विचार करा, आजारी पडल्यानंतर डॉक्टरची सुविधा नव्हती, आता बाईक्स अवेलेबल आहे, कार्स अवेलेबल आहे, फोर व्हीलर्स आहे, टॅक्सीज आहे, एव्हरीथिंग इज अवेलेबल. पण त्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांनी ते लढलेत, डिझास्टर सोबत लढलेत. म्हणजे आपण सर्व तुमच्या पालकांची भूमिका तुम्ही लक्षात घ्या, तुमचे वडील, तुमची आई शेतामध्ये राबराब जर करत असतील, कष्ट उपभोगत असतील, तर तुम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा घेणं तेवढंच आवश्यक आहे. कारण आम्ही बोर्डिंग स्कूलला असताना काम करून आमचे पॅरेंट आम्हाला भेटायला यायचे, आणि आज आपण कॉलेजमधून आल्यानंतर आपण थकून जातो. आपलं जे डिझास्टर कोणते आहेत, आपल्या जीवनातले संकट कोणते, आपली बॅटरी डाऊन झाली, अरे बापरे, अरे यार माझी बॅटरी डाऊन आहे, मी काय करू, मोबाईलची बॅटरी, हेच तुम्हाला मोठं संकट वाटतं. पण खऱ्या जीवनाचे संकट वेगळे आहेत मित्र, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही खऱ्या लाईफमध्ये उतराल, व्यावहारिक जीवनामध्ये उतराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की डिझास्टर मीन्स, जसं वय वाढतं ना तसं तशा संकल्पना वेगळ्या होत जातात. तर त्या परिस्थितीशी लढण्याची तुमची कॅपॅसिटी असायला पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स, या वरवरती अगदी सामान्य गोष्ट वाटत असेल, परंतु तो कॉन्फिडन्स तयार करणं, स्वतःला प्रेझेंट करणं, आणि कुठलीही गोष्ट करत असताना मी हे करू शकतो, फाजील आत्मविश्वास नव्हे, बांधील आत्मविश्वास माणसाला असावा. कारण मला किस्सा आठवते, भीम बारसे जेव्हा दिल्लीला गेलेत आमचे मित्र,
राष्ट्रीय वक्ता म्हणून त्या व्यक्तीने पारितोषिक जिंकलं 9 मिनिटात 2 लाख रुपये. आणि आधी सिलेक्शन झालं ते विभागाच्या स्तरावर, जिल्हा स्तर, नंतर विभाग, नंतर राज्य, आणि प्रत्येक राज्याचा एक एक प्रतिनिधी, म्हणजे जेवढे काही स्टेट्स असतील, 38 36 सम व्हॉट, तर तेवढेच तेवढेच मुलं होते फक्त त्या ठिकाणी. आणि त्यातनं ही व्यक्ती जेव्हा तिथे गेली तेव्हा वाटलं की नाही, नॉर्थ इंडियाचे स्ट्रॉंग मुलं, साऊथ इंडियाचे इंग्लिश वरती कमांड, परंतु या पर्सनॅलिटीने हिंदीमध्ये ओघवतं भाषण दिलं. युट्यूब वरती अजूनही ते भाषण आहे. आणि आम्ही गर्वाने सांगतो की आमच्या फ्रेंड मत सर्कल मधला माणूस त्या ठिकाणी जाऊन वक्तव्य देतो आहे, दॅट इज कॉन्फिडन्स. तुमच्या कॉलेजेसमध्ये बघा, काही ठराविक मुलं हायलाइट होतात बिकॉज दे हॅव देअर ओन कॉन्फिडन्स. पर्सनॅलिटी बनवण्यासाठी आपल्याला कमिटमेंट करावी लागेल, कारण आय कॅन डू, काहीच गोष्ट कुठलीच कमी नसते मित्र. आणि करणारी माणसंच असतात, हरणारी माणसंच असतात, जिंकणारे व्यक्तीच असतात. त्याच्यामुळं आपणही अशीच पर्सनॅलिटी हवी याचा विचार करून आपण पॉझिटिव्हली त्या समोर जायला हवं. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड ही तेवढंच महत्वाचं आहे. कधी कधी अचानक अनेक गोष्टीचा फ्लो आपल्याकडे येतो, अशा वेळेस तुम्हाला ती सुचली पाहिजे. तुम्हाला गोष्टी केव्हा सुचतात? खोटं बोलणं तुम्हाला वेळेवरती, कधी कधी स्वतःच्या फायद्यासाठी प्रेझेन्स ऑफ माइंड ह्युमन जास्त वापरतो असा स्टडी आहे. कारण खोटं बोलणं हे ठरवून क्वचित होतं, अचानक इन्फॉर्मेशन विचारली का ते बोलल्या जातं. पण हा चांगल्या कामासाठी प्रेझेन्स ऑफ माइंड जर वापरला तर तुमच्या जीवनामध्ये चांगले वे आउट तुम्हाला काढता येईल. त्यानंतर वन थिंग ॲट अ टाइम. अनेक लोकांना वाटतं की ॲट अ टाइम आपण खूप साऱ्या आघाड्यांवरती प्रोग्रेस करून आपण एकदम टॉपवरती चमकायचं, असं होत नसतं. एका वेळी एक गोष्ट करायची, ती पार पडल्यानंतर दुसऱ्या गोष्टीकडे जायचं, त्यानंतर तिसऱ्या गोष्टीकडे जायचं. असं एक लिखित आयाम आपल्या जीवनाचं एक लिखित स्वरूप असायला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे तर जीवनाचं सूत्र आहे. चलो ठीक आहे ना, याच्यातूनही आपण काहीतरी पॉझिटिव्ह काढू, अशी विचारसरणी मित्र हो, वी हॅव टू थिंक एव्हरी टाइम. एक किस्सा म्हणून सांगतो, एकदा एक शर्यत लागते बेडकाची. खूप मोठा पहाड असतो आणि त्या पहाडावरती बहुत चढायचं आणि वापस यायचं. तर ठीक आहे, सर्वजण निघतात, मग त्या बेडकांचंच गाव असतं सर्व. आणि थोडा प्रवास सुरू झाल्यानंतर अर्ध्यापर्यंतच्या थोडासा असं असतं, तर काही जण आपल्या याच्यात नकारात्मक विचारसरणीवाले असतात, त्यांचं सुरू होऊन जाते. बापरले का म्हणतो, एवढा मोठा पहाड कोण जाईल वर आणि कोण येईल, त्याच्यामध्ये प्राइजेसही असतात खूप मोठं. चला म्हणताय, एक तो वरून ऊन काही कामाचं नाही आहे वर जाणे. तर हे निगेटिव्ह थिंकिंग वाले लोकांना वापस 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 करत जवळपास सर्वांना आणतात, परंतु एक त्याच्यामध्ये पुढे 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 जाणारा असतो. हे त्याला पाठीमागून आवाज देतात, ओ कुठं चालला म्हणताय, तर तो त्यांचा कानावरच घेत नाही. सर्वजण आश्चर्य व्यक्त करतात, हे वापस आलेले सर्वजण खाली वाट बघत असतात. आणि हा जो समोर जाणारा असतो, समोर जातो, वय लहान असतं याचं, आणि हा जिंकून परत येतो, ते पूर्ण पहाड चढाई करून खाली येतो. मग गावातले सर्व बेडकांचे पोलीस पाटील, त्याच्यानंतर सरपंच, सर्व जातात त्याचं स्वागत करायला. त्याची आई काय म्हणतंय, अरे त्याला त्रास नका देऊ म्हणतात. एक तर म्हणते तुम्ही थकवलं त्याला, आणि तुम्ही काहीही बोलले तरी त्याला आवाज ऐकणार नाही, म्हणे तो बहिरा आहे म्हणतात. म्हणजे तो शर्यत जिंकतो. हे जे सर्व निगेटिव्ह विचार असतात हे त्याला ऐकायलाच येत नाही, तो फक्त पॉझिटिव्हली, त्याला एवढंच माहीत असते की चढणार, चढायचा, याची शर्यत लागलेली आहे, आणि तो चढतो आणि वापस येतो. म्हणजे या स्टोरी मधनं मला तुम्हाला काय सांगायचं आहे की यू हॅव टू बी डीफ. बहिरं होणंही कधी कधी आपल्याला शिकावं लागतं. कशासाठी शिकावं लागतं मित्र हो? टू मेक अवर प्रोग्रेस. कारण जेव्हा तुम्ही एखादा विषय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्याल, बरेच लोक ग्रॅज्युएट झाल्यानंतर MPSC करतात, आणि अनेक मुलं 2 वर्ष 3 वर्ष दे आर ट्राईंग हार्ड अँड हार्ड अँड हार्ड बट नेवर गेट एनी सक्सेस. आणि दॅट टाईम, त्यावेळी लोक, पीपल त्याला म्हणतात, अरे एवढ्या वर्षाचा करून राहिला अजून तुला काही जमलंच नाही का,
निगेटिव्ह पीपल आपल्या आजूबाजूला सतत खेळत असतात. दॅट टाइम यू हॅव टू थिंक पॉझिटिव्हली, कारण तुमचं ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे ना, त्याच्यापासनं हटू नका. वेळानं भेटल पण मिळेल. नेक्स्ट बघा, पर्सनॅलिटी डेव्हलप करत असताना तुमचे कुठले तरी स्किल्स डेव्हलप करा. मग बिझनेस स्किल म्हणजे फक्त बिझनेस म्हणजे व्यापार आणि व्यवहार होत नाही, तर जीवनामध्ये दुसऱ्यासोबत वागत असताना सुद्धा तुमचे बिझनेस स्किल असतात. अभ्यास करताना सुद्धा बिझनेस स्किलचा वापर केला जातो. बिझनेस स्किल म्हणजे व्हॉट इज प्रॉफिट अँड व्हॉट इज लॉस, दॅट इज कॉल्ड अ सिम्पल इन अ सिम्पल टेक्निकमध्ये बिझनेस म्हणतात त्याला. सिम्पल टेक्निकमध्ये बिझनेस कसा झाला? प्रॉफिट अँड लॉस. मग अभ्यास करताना किंवा एखाद्या मित्रांनी बोलवल्यानंतर व्हॉट इज प्रॉफिटेबल अँड व्हॉट इज लॉस, माय लॉस इन दॅट, हे तुम्ही बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही एखादी गोष्ट करायची आहे, त्या गोष्टीमध्ये माझा प्रॉफिट आहे का, त्या गोष्टीमध्ये मला बेनिफिट कसा भेटेल, माझ्या जीवनाशी संबंधित एनहान्समेंट कशी होईल, याचा विचार करायला पाहिजे. नेक्स्ट, लिसन टू सेल्फ. स्वतःला पहिले विचारा की आपली कॅपॅसिटी कुठं आहे, आपली कुवत किती आहे. जर तुमचं गणित चांगलं नसेल तर तुम्ही इंजिनियर होऊ शकत नाही. माझं स्वतःचंच उदाहरण, 12वीमध्ये मला गणित जमलं नाही, विज्ञान जमलं नाही, मला अनसक्सेस मिळालं त्याच्यामध्ये, कारण माझा कल होता टू मूव्ह टुवर्ड्स द लिटरेचर. मला लँग्वेज आवडायची, मला ड्रामा आवडायचा, मला नाटकं आवडायचे, आणि लिटरेचरमध्ये तो सर्व स्टडी त्याच्यामध्ये आहे. माझ्या सोबतीच्या सर्व इंजिनिअरिंगला गेले तर आय टर्न टुवर्ड्स द लिटरेचर, अँड लिटरेचर इज अ ब्युटिफुल फील्ड. तर आपली कॅपॅसिटी जज करा, स्वतःला विचारा, अँड अडॅप्टेबल टू चेंज. हा सर्वात महत्वाचा मंत्र आहे, अडॅप्टेबल टू चेंज. मीन्स बदल लक्षात घ्या, वेळोवेळी होणारे प्रत्येक क्षेत्रातील बदल. आता नॉलेज मधलाच बदल असा झाला की मी आज अमरावतीला आहे, दारापूरच्या कॉलेजला जरी माझं असेल जाणं येणं तरी माझं अमरावतीला राहणं आहे, आणि अमरावतीवरून खामगावच्या विद्यार्थ्यांसोबत आणि दारापूरच्या विद्यार्थ्यांसोबत येऊन जो माझी काही मित्रमंडळी याच्यामध्ये जॉईन झाली त्यांच्यासोबत आय एम मेकिंग कम्युनिकेशन. पण हा चेंज जुन्या जनरेशनला शक्य नाही, बिकॉज दे आर नॉट अडॅप्टेड टू दीज थिंग्स, अँड दॅट्स वाय आय गेट अ सक्सेस अँड यू आर गेटिंग सक्सेस. तुम्ही तुमच्यापैकी तुमच्याकडे आज अँड्रॉइड स्मार्टफोन्स आहेत, दॅट्स वाय यू आर बिकम एबल टू जॉईन विथ मी. किंवा तुमच्या प्रिन्सिपल मॅडम किंवा वासनिक सरांकडे दे हॅव सेटअप, त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांच्याकडे स्किल्स आहेत, त्यांनी ते सर्व घेऊन आणली. वाय दे ऍक्सेप्ट द चेंजेस. तर आता अडॅप्टेबल टू चेंज म्हणजे तुम्ही टोपीवाल्याची स्टोरी ऐकली असेल, तो आता हे वन वे असल्यामुळं मला तुमच्या रिस्पॉन्सेस काही ऐकता येणार नाही, तर तुम्ही ऐकलं असेल की तो टोपी विकायला जातो आणि परत येतो, झोपतो, ते माकडं टोप्या टाकतात. त्याच्या पुढली स्टोरी आहे मित्र, त्याचा नातूही तोच धंदा करतो, त्याच जाळाखाली येतो, पण माकडांनाही माहीत असते की ह्या टोप्या आणायच्या आणि हे घ्यायचं, यालाही माहीत असते. तर ते त्याचे याची दुसरी जनरेशन म्हणजे नातू असतो टोप्या विकणारे, आणि ते माकडांचे नातू असतात, ते टोप्या परत घेऊन जातात. हा टोप्या विकणाऱ्याला त्याच्या आजोबाने सांगितलेलं असते की टोपी काढून टाकायची म्हणजे माकड टोप्या टाकतील. हा टोपी टाकतो आणि एकही माकड टोपी टाकत नाही. हा वाट बघतो, याला आश्चर्य वाटते की वाय मंकीज आर नॉट यु नो कीपिंग पुटिंग डाऊन देअर कॅब्स. तर त्यातलं एक माकडाचं पिलू खाली येत आणि त्याला म्हणत की आजोबा फक्त तुलाच नव्हते, आम्हालाही आजोबा होते. मीन्स काय बदल झालेला आहे, याला माहित नव्हतं माकडांमध्ये बदल झाले, त्याची जनरेशन बदलली आहे. हा टोपी विकणाऱ्याच्या नातवानं आज विचार केला होता का माकड माकडच आहेत. नो, हा अलिगोरिकल रेफरन्स दिला मी तुम्हाला, म्हणजे गोष्टीच्या किंवा उदाहरणाच्या माध्यमातून दिला. परंतु एव्हरीवेअर जो चेंज आहे मित्र, तो लक्षात घ्या आणि तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आणा. आता अँड्रॉइड फोनची मक्तेदारी फक्त आपलीच राहिलेली नाही आहे, ज्यांचे 80-75 इयर्स ओल्ड आहेत, आपल्या घरीच असतील ते सुद्धा अँड्रॉइड फोन वापरतात, बिकॉज त्यांनी टेलिफोन पण पाहिलेला आहे, तो जो पूर्ण डायल करून जुना सेट असेल कदाचित, एसटीडी पीसीओचा काळ पाहिलेला आहे, ट्रंक कॉल बुक केलेला आहे, आणि आज अँड्रॉइड सुद्धा वापरतात. त्यांनी स्वतःला बदलवलेला आहे.
आज लहान मुलं बघा, काही सांगायची गरज नाही आहे, बरोबर त्या अँड्रॉइडच्या स्क्रीनवरती बोटं फिरवतात आणि त्यांना माहिती आहे फक्त दाबणे म्हणजे तुम्ही जर बटन्स त्याच्यावरती पुशअप केल्यात की तुमचा कॉल लागतो. आणि त्यांना सांगितलं की बा ट्रंक कॉल होता, एसटीडी होता, लाईन लावायची आणि एवढी वाट बघायची, बघायला लागायची, तर ते त्यांना आश्चर्य वाटेल. मला अडॅप्टेबल टू चेंज मध्ये एवढंच सांगायचं आहे की व्हॉट एव्हर द न्यू थिंग्स आर कमिंग इन युअर लाईफ, व्हॉट एव्हर द न्यू चेंजेस, मग ते नॉलेजचे असो, तंत्रज्ञानाचे असो, व्यक्तिमत्वाचे असो, फॅशनचे असो, नवीन आधुनिक येणाऱ्या नवीन नियमावलीचे असो, त्याच्यासोबत तुमचं जुळून घेणं. जसं या कोरोनाच्या कंडिशन मध्ये आपण स्वतःला जुळून घेतलेलं आहे, मास्क वापरतोच आहे, त्यानंतर हात धुतोच आहे, सॅनिटायझर आलं आपल्या लाईफ मध्ये, लॉकडाऊन हा विषय आला आणि आपण चेंज स्वतःला घडवून घेतलेला आहे. गव्हर्नमेंटने म्हटलं घरी बसा, तर आपण चेंज ऍक्सेप्ट केलेला आहे. 8 महिने आम्ही घरी होतो आमच्या गावाला. वाय वी ऍक्सेप्ट द चेंज? तत्कालीन परिस्थितीमधून कंप्लेंट न करता त्या परिस्थितीचा स्वीकार करा, देन अँड ओनली देन यू विल बिकम अ गुड पर्सनॅलिटी. हा पर्सनॅलिटीचा आस्पेक्ट होता, याचा सार आपण नंतर घेऊया. दुसरा विषय मला दिलेला होता कम्युनिकेशन स्किल्स. बघा मित्र, तुमचं संभाषण कौशल्य हे चांगलं असल्याशिवाय पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप्ड होत नाही. योग्य याला सर्वात पर्सनॅल कम्युनिकेशन स्किलचा प्राइम पार्ट असेल तर हा व्होकॅब्युलरी आहे. कारण तुमचा शब्द संग्रह आणि शब्द भांडार जर तुमच्याकडे नसेल, यू कुड नॉट बी अ गुड ऑरेटर. आणि चांगला बोलणारा जर नसेल तर तो त्याच्या व्यक्तिमत्वाची प्रभावी छाप हा निर्माण करू शकत नाही. अंडरस्टँड? त्यानंतर व्होकॅब्युलरी डेव्हलप कशी करायची? तुमच्या टीचरनी लहानपणापासून तुम्हाला सांगितलं असेल, वाचा वाचा आणि वाचा बस. कारण त्या दिवशी मी एक फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती माझ्या वडिलांनीच पाठवलेलं होतं की एका आजीला विचारतात की आजी तू शिकली काय, तर म्हणते नाही. म्हणते तुला इंग्लिश येते का, म्हणजे मराठी येतं का, तर म्हणते मला जास्त येत नाही. म्हणते मग काय येते? इंग्रजी येते. म्हणते म्हणते काय येते इंग्लिश? ते म्हणते म्हणजे सांग म्हणते एखादा शब्द. ती आजी म्हणते लॉकडाऊन. विनोदाचा विषय याच्यामध्ये मित्रो, पर व्होकॅब्युलरी लर्न झालेली आहे सामाजिक अनुषंगाने आणि ती व्होकॅब्युलरी वी हॅव टू डेव्हलप इन अवर प्रोफेशनल लाईफ. एक्सप्लेनेटरी पॉवर, प्रोफेशनल वर्ड्स. एक्सप्लेनेटरी पॉवर म्हणजे कुठलीही क्षमता, कुठलीही गोष्ट, कुठलीही बाजू जर तुम्हाला समजून सांगायची असेल तर तुमच्यामध्ये स्पष्टीकरण देण्याची कुवत असली पाहिजे, ती ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि प्रोफेशनल वर्ड्स तुम्ही डेव्हलप केले पाहिजे. व्यावसायिक शब्द, व्यावसायिक शब्द म्हणजे त्या त्या व्यवसायाला अनुसरून अनेक शब्द वेगवेगळ्या अर्थानं वापरल्या जातात. अटेम्प्ट टू कम्युनिकेट, प्रत्येक वेळेस तुम्ही कोणत्याही ठिकाणी, मग नवाळ असो, जुनाट असो, अनोळखी असो, तिथे तुम्ही तुमचं उपस्थिती दाखवणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुमचं इनिशिएटिव्ह असलं पाहिजे कम्युनिकेशनसाठी. तुम्ही स्वतःहून त्याच्यासाठी मार्गदर्शक नव्हे, सुरुवात करण्यासाठी सुद्धा प्रभावी असले पाहिजे, तर या अनुषंगाने तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होऊ शकेल. आता कम्युनिकेशन स्किल जे आहे ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जातात. ते कसं? म्हणजे जसं घरी बोलत असताना आई वडिलांशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा अनौपचारिक बोलतो. कधी आपण जसं क्लासमध्ये तुम्ही आले औपचारिक असता, वर्गामध्ये उभे राहिले तुम्ही विचारणार मे आय कम इन सर, घराच्या दारात आल्यावर तुम्ही वडिलांना किंवा आईला म्हणणार नाही मे आय कम इन फादर म्हणणार नाही. कम्युनिकेशन तुमचे स्किल्स बदलले, जागा बदलली, तर हे सर्व अडॅप्ट करण्यासाठी, तुमच्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्ही उत्तम ऑब्झर्वर असले पाहिजे. निरीक्षण कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे, ऐकण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे, लिसनर असले पाहिजे तुम्ही चांगले. त्यानंतर नॉन व्हर्बल क्ल्यूज, नॉन व्हर्बल म्हणजे न बोलता काहीतरी गेस्चर्स असतात, देहबोली, ते तुम्ही शिकले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी बोलण्याच्या आधी, कारण शब्द गेलेले परत येत नाहीत, ते लोकांच्या स्मरणात राहतात, म्हणून कधीही प्रतिक्रिया देत असताना, बोलत असताना
थोडा विचार तरी करायला पाहिजे आणि स्पष्ट बोलायला पाहिजे. क्लॅरिटी ऑफ एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे, कमी शब्दामध्ये आपलं प्रभावी कसं मांडता येईल. काही लोक असतात खूप सारी इंट्रोडक्शन देतात आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या पुस्तकात उत्तर लिहिण्यामध्ये सुद्धा होतो. काही काही मुलं निबंध लिहितात की झाडाचे महत्व, आणि झाडाचे महत्व लिहित असताना तो पृथ्वी हे अपेक्षित नसतं. पृथ्वी निर्माण झाली, पाणी नव्हतं, पाणी निर्माण झालं, गॅस होते त्याच्यातून पाणी बनलं, मग अमीबा झाला, मग माणूस जन्माला आला. माणूस तो फक्त हेच लिहित असतो का ज्याचा आणि झाडाच्या महत्वाचा संबंध नसतो. आणि शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये लिहितो मग झाडाच्या निर्मिती झाली, झाडापासून आपल्याला फर्निचर मिळते, ऑक्सिजन मिळते, झाड आपल्याला उपयोगी आहे, संपलं. असं नसावं. जेव्हा तुम्ही बोलता, वेन एव्हर यू आर टॉकिंग विथ एनी वन, व्हॉट यू वॉन्ट टू कम्युनिकेट, व्हॉट यू वॉन्ट टू स्पीक, यू हॅव टू स्पीक इन अ व्हेरी क्लिअर वे, राईट ॲटिट्यूड अँड युअर बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज मीन्स देहबोली अत्यंत सुपिरियर नसली पाहिजे तुमची देहबोली. मी व सर्वांपेक्षा मोठा आहो, ग्रेट आहो, नो. तुमची देहबोली ही सॉफिस्टिकेटेड असली पाहिजे, म्हणजे आदरयुक्त असली पाहिजे. आणि वाचतानी किंवा बोलताना डिस्ट्रॅक्शन म्हणजे समोरच्याला अडथळे निर्माण होतील अशा प्रकारचं कम्युनिकेशन तुमचं असायला नको. आणि याकरिता तुमचं रिडिंग हे अत्यंत आवश्यक, सतत रिडिंग, कंटिन्युअस रिडिंग. देन अँड ओनली देन यू कॅन डेव्हलप युअर सेल्फ. आता वर्क प्लेस मध्ये कम्युनिकेशन स्किल कसं असावं. वर्क प्लेस म्हणजे जेव्हा तुमचं खाजगी नसतं, तर त्याच्यामध्ये बोलत असताना महत्वाचे पॉइंट कोणते आहेत. अग्रेसिव्ह आपण असू नये, आत्मविश्वासपूर्ण असावं. काय बोलायचं आहे त्याच्या नोट्स तुम्ही घेतले पाहिजेत. आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर फक्त ठराविक गोष्टीच तुम्ही विचारल्या पाहिजे. जसं तुम्ही ऑनरेबल प्रिन्सिपल डॉक्टर नीलिमा देशमुख मॅडम यांच्या कॅबिनमध्ये जात असाल तर तुम्ही तुमचं फक्त कामच सांगता त्या ठिकाणी, तुमच्या अडचणी सांगता. अडचण कुठली, समजा लायब्ररीने बुक दिलं नाही, तुमच्याकडं आयकार्ड नसेल, तुम्ही जाऊन पूर्ण इतिहास सांगता का की आमच्याकडं मग आपल्या कॉलेजची प्रथा आहे, आयकार्ड प्रत्येकाला देत असतात, त्याच्यानंतर मग माझं पण आयकार्ड बऱ्याच अंशी होतं, माझं आयकार्ड कधी घरी असते कधी असे. तुम्ही इतिहास सांगत नाही, तुम्ही एक्झॅक्ट काय सांगता, मे आय कम इन मॅडम, हा झाला पहिला. सेकंड, मॅडम तुम्हाला बोलव, कसे आहात, मजेत ना, हसताय ना, जगताय ना छान, असं कधीच म्हणणार नाही. त्या वर्कप्लेस मध्ये असतात अशा वेळी त्या तुम्हाला काय विचारतील, हा बोला, तुम्ही एका शब्दामध्ये काय सांगणार, मॅडम मला पुस्तक पाहिजे, माझ्याकडे आयकार्ड नाहीये. हे झालं क्लॅरिटी ऑफ एक्सप्रेशन, अंडरस्टँड. त्या काही प्रोव्हिजन करतील तेव्हा त्याही काही फार मोठ्या प्रमाणात त्या समोरच्या व्यक्तीशी बोलून करणार नाही, त्या त्या ऑर्डर देतील विदिन अ वन इशू करा, यांचं दुसरं एखादं डॉक्युमेंट ठेवून घ्या, संपलं विषय. दिस इज कॉल्ड एज द पर्सनॅलिटी. कारण रुगीच इश्यू करत बसलेत ना, बाकीचे काम आहेत ना. मग त्याच्यामुळं अप्रोच तुमचा चांगला असायला पाहिजे वर्क प्लेसमध्ये. एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही गेलात, अचानक तहसीलदार कलेक्टरशी तुम्हाला काम पडलं, तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट पाहिजे, इन्कम सर्टिफिकेट, तुम्ही तुमच्या शेताचं सांगत बसले, शेती आहे, मग मी या गावचा आहे, मग मला मी बसनी येतो आणि माझा भाऊ पण माझ्यासोबत होता, हे माझे, हे सांगायची गरज नाही. कारण वर्क प्लेस कम्युनिकेशन शुड बी व्हेरी शॉर्ट, व्हेरी ऑथेंटिक, व्हेरी पोलाइट, नॉट अग्रेसिव्ह. कारण तुम्ही तहसीलदारच्या कॅबिन मध्ये गेले आणि तुम्हाला वाटलं की ह्या सरकारी जनतेचा नोकर आहे, का हो मग आम्हाला तुम्ही देत नाही, असं कसं आणि आम्हाला लवकर पाहिजे. नो, देअर इज अ मेथड ऑफ अ कम्युनिकेशन स्किल्स. पर्सनल लाईफ मध्ये काय आहे, पर्सनल लाईफ मध्ये इक्वॅलिटी स्टेटस, प्रेझेंट सिनेरिओ, इंटेन्शन. म्हणजे जेव्हा तुम्ही वैयक्तिक कम्युनिकेशन करता त्याच्यामध्ये इक्वॅलिटी ऑफ स्टेटस हे महत्वाचं आहे. की वयानं जरी मोठे असलात तरी प्रत्येकाचा आदर ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. समकालीन स्थितीवरती कम्युनिकेशन करत असताना तुम्हाला नॉलेज त्या गोष्टीचं ठेवायला पाहिजे, इंटेन्शन्स तुमचे चांगले असायला पाहिजेत. आणि जेव्हा केव्हा तुम्ही वैयक्तिक कम्युनिकेशन, वेन यू फिनिश दॅट टाइम, हेवे दाव्यात्मक कम्युनिकेशन व्हायला नको, तर इट शुड बी इन अ व्हेरी पोलाइट, इन अ व्हेरी सोबर वे. पब्लिकमध्ये कम्युनिकेशन करता जेव्हा, आता मी आय एम टॉकिंग इन पब्लिक, आय एम नॉट इन वर्क प्लेस. पब्लिकमध्ये का बरं आहे, बिकॉज यू ऑल आर पब्लिक टू मी.
यू आर नॉट माय प्रायव्हेट ऑडियन्स, यू आर नॉट माय वर्क प्लेस ऑडियन्स, म्हणजे म्हणजे तुम्ही माझी कार्यालयीन ऑडियन्स नाही आहे, जिथे अधिकार ठरलेले आहेत, जिथे पद ठरलेलं आहे, जिथे कामं वाटून दिलेले, असं वर्क प्लेस नाही आहे किंवा पर्सनल नाही आहे, म्हणजे तुम्ही माझ्या हॉलमध्ये बसलेले आहात, मी तुमच्या समोर आहो, आपण नाश्ता करत आहोत, असं नाही आहे. बट वी आर इन पब्लिक बिकॉज यू ऑल आर द पीपल. कारण मी जे सांगितलेलं आहे ते पब्लिक होत आहे. आता लाईव्ह सर्व सगळीकडे आहे, सर्व आपापल्या इंटरनेटच्या माध्यमातून पब्लिकमध्ये हे शेअरिंग चालू आहे. दॅट टाइम जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल, तुमचा एखादा मुद्दा समजून सांगायचा असेल, तर यू हॅव टू यूज स्टोरीज. मी तुम्हाला बेडकाची स्टोरी सांगितली, टोपीवाल्यांची स्टोरी सांगितली, बघा. देन यू हॅव टू अंडरस्टँड, तरच तुम्ही तो मुद्दा समजू शकाल. नंतर लेवल ऑफ ऑडियन्स, जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करता, मला माहिती आहे माझ्यासमोर विद्यार्थी आहे, मी डॉक्टरेट ऑफ इंग्लिशमध्ये, म्हणून का मी इंग्लिशमध्येच बोलायचं का? नो. कारण माझ्यासमोर जे विद्यार्थी आहेत, जे विद्येच्या अर्थाने आहेत, ज्यांचा नॉलेज इंग्रजीचं आहे, परंतु सतत इंग्रजी जर मी बोललो तर त्यांचं काहीच समजणार, त्यांना समजण्यामध्ये अडचणी निर्माण होतील, याचं भान हे बोलणाऱ्यांना ठेवायला पाहिजे. त्यानंतर अंडरस्टँडिंग, मला माहिती आहे मुलांची अंडरस्टँडिंग किती आहे, तर हे प्रत्येकानं समजून घ्यायला पाहिजे. मास्टर ऑफ द टायमिंग हे अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला संभाषण कौशल्यासाठी बोलावलेलं आहे, तर तुमचा टायमिंग तुम्ही फॉलो करायला पाहिजे. मला 12:30 वेळ दिलेली होती, 12:20 वासनिक सरांचा मला फोन आला, आय एम व्हेरी प्लीज सर, म्हणे आपल्याला सुरू करायचं, बघा. कारण ही मेंटेन द टायमिंग्स, ही मेंटेन द टायमिंग्स, अंडरस्टूड? देन प्रेझेन्स ऑफ माइंड, इक्वली प्रेझेन्स ऑफ टाइम इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण वेन एव्हर यू आर गोईंग अँड डीलिंग विथ एनी आस्पेक्ट, विथ एनी इश्यू, दॅट टाइम यू हॅव टू डील विथ युअर टायमिंग एज वेल. कारण बाकीचे वेळ काढून आलेले असतात, आणि 2-2 दिवसानंतर, 3 दिवसाआधी जेव्हा हे लिफलेट निघालं, दॅट टाइम त्यांना, आपणा सर्वांना माहीत होतं की वी हॅव टू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग, तर टायमिंग आपल्याला मॅनेज करावं लागेल, म्हणून बोलणाऱ्यांनी सुद्धा तेवढं फॉलो करायला पाहिजे. तर हा आस्पेक्ट झाला कम्युनिकेशन स्किल्स बद्दल. तर मित्र, पर्सनॅलिटीचे आस्पेक्ट्स आपण बघितले, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स मध्ये काय असायला पाहिजे ते बघितलं. आता इन शॉर्ट समरीमध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल, तर आपले काही पॉइंट्स आपण घेऊ शकतो. इज बी युअर सेल्फ, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःकडे फोकस करा. सेकंड, अडॅप्टेबल टू चेंज, मी तुम्हाला सांगितलं की वी हॅव टू कीप युअर चेंज ऑल द टाइम. ॲबिलिटी टू स्माइल, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जा. दुःख तर आहेच आहे ना, कितीही दुःख केलं तरी काय दुःख संपणार आहे का? हॅपी, यू मेक मी हॅपी ऑलवेज. पॉवर ऑफ थ्री इज, इज ई म्हटलेलं आहे बघा, इमोशन, एक्सलन्स अँड एलिजिबिलिटी, हे सतत तुमच्यामध्ये ठेवा. अंडरस्टँड? देन अँड ओनली देन यू कॅन बिकम व्हेरी पॉवरफुल. देन थिंक अँड फील गुड अबाउट युअर सेल्फ, मीन्स ऑल टाइम यू ट्राय टू बी ऑलवेज गुड अबाउट युअर सेल्फ. स्वतःबद्दल चांगला विचार करा, यू विल गेट ऑल टाइम यू विल गेट व्हेरी एक्सलंट अँड व्हेरी गुड फिलिंग अबाउट युअर लाईफ, अबाउट युअर सेल्फ. आणि थँक्स म्हणणं शिका लोकांना, ग्रॅटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुम्हाला सांगितलंय की स्वतःबद्दल ऑल टाइम यू थिंक अबाउट अ पॉझिटिव्ह. एबीसीएलचं उदाहरण दिलं होतं, फेल्युअर मधनं तो व्यक्ती शिकला. यू ट्राय टू लर्न, अपयश हे नसतंच, त्यातून शिकून पुढे चाला. कारण तुम्हाला अपयश भेटलं ते तुमचं, यश भेटलं ते तुमचं, जगाचं दुसऱ्याचं काहीच नाही, लक्षात घ्या. आज तुम्ही ग्रॅज्युएट झालात, तुम्ही झालात, आई वडील शिकवत आहेत, तुम्हाला शिकवत आहेत, ऑप्शन्स तुमच्याकडे असतात, शेतीवर यायचं की कंपनी टाकून, किंवा चांगल्या नोकरीवरती लागून आपल्याकडे लोकांना कामाला ठेवायचं, हे तुमच्यावरती. स्वतः काही तुमच्याकडून वाईट कृत्य झाले असतील मित्र, त्याच्यावरती ओव्हरकम करणं शिका. मीन्स ट्राय टू ओव्हरकम ऑन द गिल्ट अँड वरी. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं कमीपणाची भावना स्वतःबद्दल, त्याला सोडून द्या. वेळेनुसार समय के साथ वो बहता चला जाएगा, डोंट वरी अबाउट इट. त्यानंतर स्पष्ट गोल ठेवा,
मी टायगर वुड्सचा याच्यासाठी इथे क्लिपिंग घेतली आहे की एवढ्या लांबून त्या गोल पोस्ट मध्ये बॉल हिट करणं इट्स अ टू टफ. म्हणजे लक्ष आपल्या डोळ्याच्या समोर नसतं तर ते दिसणारं न दिसणारं असतं. देअर यू ट्राय टू टच युअर सेल्फ, तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर व्हॅल्यूज आणि विजन्सला जपा, स्वतःच्या जीवनाच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या पॉझिटिव्हली प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या काय म्हणतात व्यक्तिमत्वाला नमन करणं शिका, रिस्पेक्ट करणं शिका. आता मी एक एक्झाम्पल वाचलं होतं इथे टाटांचं, याच्यासाठी घेतलं की रतन टाटा लॉकडाऊन मध्ये एक कुणीतरी पुण्याला आजारी होता आणि तो कंपनीमधून रिटायर झाला, त्याला दुर्धर आजार होता. हे टाटा तिथे हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेले. बघा, निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची खबर बात रतन टाटांनी घेतली आणि कोरोनामधलं पहिलं स्टेटमेंट त्यांनी दिलं. काय म्हणाले ते की या वर्षी डोंट थिंक अबाउट द बिझनेस, देन यू थिंक ओनली टू लिव्ह. म्हणजे आज फक्त तुम्ही जगण्याचा विचार करा, नफ्या तोट्याचा विचार करू नका, कारण हा कोरोना काळ संकटाचा आहे. त्यानंतर आपलं विजन मध्ये क्लॅरिटी ठेवा. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंप वरती काम करणारे व्यक्तिमत्व, कारण आज स्वतःच्या पेट्रोल पंप आहेत. विचार करा 30 वर्षाच्या जीवनामध्ये द डेव्हलपमेंट ऑफ दिस पर्सनॅलिटी किती स्ट्रॉंग झालेली. इगो आणि जेलसी पासून दूर राहा, कारण द मोर यू थिंक अबाउट द इगो अँड जेलसी यू विल सफर युअर सेल्फ. ट्राय टू लव्ह विथ एव्हरी वन. त्यानंतर डोंट कंप्लेंट अबाउट एनिथिंग, क्रिटिसाइज नका करू कुणाला. त्यानंतर ट्राय टू गिव्ह सिन्सिअर एक्नॉलेजमेंट. दुसऱ्याने चांगलं काम केलं असेल ना तर त्याची शाबाशी करण्यासाठी मन मोठं करा, नाहीतर काय आपण तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करतो की त्याला काय माहिती, त्यानं असंच कमावलं, असा विचार ठेवू नका. त्यानंतर स्वतःच्या भीती वाटत असेल ना, काही तुम्हाला मनात ट्रॅडिशनली आलेलं असेल, त्याला दूर सारा. कुछ नाही आहे उसमें. संकट चॅलेंज कितीही मोठं असो, ट्राय टू ओवरकम ऑन युअर, ट्राय टू शिफ्ट युअर फोकस, त्या चॅलेंजला ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. कधीच कुठलं काम पुढे ढकलू नका. स्टॉप प्रोक्रॅस्टिनेशन आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे सर्वात मोठा ट्रेट आहे तुमच्या पर्सनॅलिटीचा, कारण अनेक वेळी अनेक अपॉर्च्युनिटीज आणि संधी तुमच्या समोर असतात आणि आपल्याला असं वाटतं का अरे काय घ्यावं, हे घ्यावं, ते घ्यावं, ते घ्यावं, काय घ्यावं, आणि वी फील आपल्याला वाटतं का नाही नाही हे चांगलं हे चांगलं. तर सारासार विचार करून निर्णय घ्याल, मग तो जीवनातल्या कुठल्याही वळणावरती असो. म्हणजे आजकाल मुलांना हा एक बिझनेस केला की दुसरा बिझनेस, तिसरा बिझनेस, आणि ते एकनाथाळ बारा बार चिंध्या, असं करू नका. आणि कधीच सोडू नका गोष्ट. एकदा वे निवडला ना, यू गो विथ दॅट वे, नेव्हर गिव्ह अप. आणि कंटिन्यू स्वतःला चमकवण्याचा प्रयत्न करा त्या स्किलमध्ये, त्या सेक्टरमध्ये. इथे मी एक चित्र घेतलेलं आहे, या ठिकाणी बघा. ग्लासातनं मोठ्या म्हणजे छोट्याशा वर्ल्ड मधून यू ट्राय टू मूव्ह युअर सेल्फ ऑन अ बिग सेक्टर, ऑन अ बिग वर्ल्ड. डोंट कीप युअर सेल्फ लिमिट अप टू लिमिटेड टाइम ऑर लिमिटेड पिरियड. आणि हे सर्व फॉलो केलं तर सक्सेस विल बी युअर जर्नी. हो, थँक्यू व्हेरी मच. दिस वॉज ऑल अबाउट माय प्रेझेंटेशन ऑन द बिहॉप ऑफ अवर कॉलेज अँड IQC. I would like to thank to you, sir, that you have given a fantastic PPT as well as your presentation and your communication style. So with this, I once again thank you, sir. Thank you very much that you are with us for this guest lecture. I also thanks to our principal as a chairperson of this chairperson of this program, also my colleagues, also all my dear participants who have participates and make this event very grand successful. I'm extremely thankful to Dr. Shankar for delivering the excellent guidance to our students, to all our students actually.
on personality development and the importance of communication skills in developing our own personality. Sheetal Tade has, Dr. Tade has rightly stressed on the value, on the importance of communication skills to develop one's personality. Personality, one's own personality is many more things than what we, present to others in the way of how we look or how we dress. And as rightly Dr. Tade has suggested, communication skills are a very important part of it. He has also stressed on the types of different communications in different places which we have to take care of, maybe if it is personal life or in a professional way, where we are conversing and what the type of conversation is. Accordingly, we have to be mindful of the way we converse. All these things he has touched upon, and I think खूप चांगल्या पद्धतीने औपचारिक ठिकाणी आणि अनौपचारिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कसं आपण वापरून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी प्रोफेशनल जीवनामध्ये आपण आपला संवाद साधण्याचा गुण जो आहे, जे कौशल्य आहे ते विकसित करू आणि त्यामधून आपले पर्सनॅलिटी आपण डेव्हलप करू शकतो. याबद्दलचे अनेक नेत्यांचे, जगभरातले नेत्यांचे आणि विविध उदाहरणं देऊन डॉक्टर तायडे यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा कम्युनिकेशन स्किल कसा डेव्हलप करावं, का डेव्हलप करायला पाहिजे हे बिंबवलेलं आहे त्यांच्या मनावर, मला नक्की असं वाटतं. अँड सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू हिम. विथ दिस आय विश टू स्टॉप हियर. डॉक्टर तायडे, ओव्हर टू यू मिस्टर वासने. थँक यू मॅम. थँक आय होप दॅट दिस इन्फॉर्मेटिव्ह अँड नॉलेजेबल गेस्ट लेक्चर will help my students. They will motivate their self and shine their personality with the help of your tips. No doubt, sir. My student will utilize these tips and shine their career in future. With this, I conclude this program with the permission of chairperson of this program. May yes, I conclude? Sir. Okay. Yes, thank sir, you. Yes. Thank you, sir. Thank you. Thank you very much, sir. Thank you. Thank you. Thank you very much, madam. Thank you, sir. Thank you, sir. Thank you.